नमस्कार, SW मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. स्विस बँकेतल्या भारतीय खातेदारांची माहिती लवकरच भारत सरकारला मिळणार आहे. स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातील कारवाईला सुरुवात केली आहे. स्विस अधिकाऱ्यांनी HSBC बँकेत खाते असलेल्या भारतीय लोकांना यासंबंधी एक लिखित स्वरूपात नोटीसही पाठवली आहे. भाजपात नितीन गडकरींमध्येच काहीतरी करण्याची धमक आहे असा स्तुतीवर्षाव करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गडकरींनी तोफ डागली आहे. माझ्यातील हिमतीला राहुल गांधींच्या प्रमाणपत्राची गरज नाही असं सांगून यापुढे ते जबाबदारीनं बोलतील, वागतील अशी अपेक्षा आहे असे खडे बोलही राहुल गांधी यांना सुनावले आहे. राज्यात गेल्या वर्षी सुमारे 30,000 रस्ते अपघात झाले असून त्यात 13,000 जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. अपघाताबाबत जनजागृती करण्यासाठी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस शाखेमार्फत राज्यभरात 4 ते 10 फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले असून त्याच्या शुभारंभाप्रसंगी रावते बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला आता भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही पाठिंबा दिला आहे. अण्णांच्या उपोषणावरून तृप्ती देसाई यांनी एक व्हिडिओ जारी करत राज्य सरकारला धमकी दिली आहे. अण्णा हजारे यांची मागणी लवकरात लवकर मान्य न केल्यास भूमाता महिला ब्रिगेड मंत्र्यांच्या गाड्या फोडेल आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असंही तृप्ती देसाई म्हणाले आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे धरणे आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. यासोबतच CBIच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी होणार आहे. ममता सरकारविरुद्ध CBI प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती गुप्ता यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा SW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा, युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.